सो टुडे वी विल सी अ फिफ्थ चैप्टर एक्सपेंशन फॉर्मुली। तो एक्सपेंशन फॉर्मुली म्हणजे काय की आपल्याला काही नंबर दिलेले असतात, त्याचे स्क्वेअर्स असतात, तर ते आपल्याला सॉल्व करायचे। आता इथे पहा, पहिला फॉर्म्युला आहे ए प्लस बी आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर। मग त्यामध्ये काय करतो आपण, जेव्हा तो स्क्वेअर आपल्याला सॉल्व करायचा आहे तर अगोदर ए चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे। की कुठलेही दोन नंबर असतील त्याचा जर स्क्वेअर असेल ब्रॅकेटचा, तर कसं करतो आपण, जो पहिला नंबर आहे त्याचा स्क्वेअर प्लस टू इंटू पहिला नंबर नंतर दुसरा नंबर प्लस दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर। आता हे झालं प्लसचं। मायनस असेल तर, मायनस असेल तर कसं करतो आपण, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर त्यामध्ये फक्त प्लस टू ऐवजी इथं मायनस टू येतो, की ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर। त्यानंतर तिसरा फॉर्म्युला ए प्लस बी ते ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, तर ते सॉल्व केलं तर काय येतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। तर हे कसं येतं तुला माहिती आहे का? यस नो? कसं येतं की या ए ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतो, नंतर या बी ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतो, आणि मग प्लस ए बी आणि मायनस ए बी कॅन्सल होतात आणि मग राहतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। ओके, आता हे आपण सम सोडूया। तर पहिलं काय आहे, एक्स प्लस टू वाय ब्रॅकेट स्क्वेअर। आता सांग बरं मला, मिडल टर्म काय येईल यामध्ये, जे स्क्वेअर दिलं त्यामध्ये काय येईल? टू वाय स्क्वेअर। नाही, अजून थोडस करेक्शन आहे। तर पहिलं मी तुझ्यासाठी सॉल्व्ह करून देतो, नंतर मग नेक्स्ट टू ट्राय कर। ओके, तर मी ते व्हाईट बोर्ड शेअर करतो। कोणता नंबर आहे आपला, एक्स प्लस टू वाय स्क्वेअर, एक्स प्लस टू वाय स्क्वेअर। ओके, एक्स प्लस टू वाय स्क्वेअर। तर जेव्हा हा असा ब्रॅकेट असतो तर याला म्हणतात पहिली टर्म आणि याला म्हणतात दुसरी टर्म। तर त्या फॉर्म्युलामध्ये काय आहे की अगोदर पहिल्या नंबरचा स्क्वेअर, पहिला नंबर काय आहे एक्स, तर त्याचा स्क्वेअर। आता इथे प्लस आहे त्याच्यामुळे इथे प्लस येईल, नंतर टू इंटू पहिला नंबर, पहिला नंबर काय आहे एक्स, इंटू दुसरा नंबर, दुसरा नंबर काय आहे टू वाय, प्लस टू वाय चा स्क्वेअर, तो काय येतो टू चा स्क्वेअर फोर आणि वाय चा स्क्वेअर वाय स्क्वेअर। मग याला सॉल्व्ह करायचं तर मधली टर्म काय येईल, टू इंटू टू फोर आणि एक्स इंटू वाय एक्स वाय, तर मध्ये काय येईल फोर इंटू एक्स वाय। समजलंय तुला? ओके, आता नेक्स्ट तू ट्राय कर। 2x मायनस 5y ब्रॅकेट स्क्वेअर। आता यातलं सांग, फर्स्ट टर्म काय येईल आणि थर्ड टर्म काय येईल? 2x स्क्वेअर मायनस 20xy प्लस 5y स्क्वेअर। आता तो 5y स्क्वेअर आणि 2x ब्रॅकेट स्क्वेअर येईल ना, मग तो सॉल्व्ह करावा लागेल तुला। तर ते सॉल्व्ह केलं काय येईल, 2x ब्रॅकेट स्क्वेअर पहिल्या टर्म मध्ये, फोर
फोर एक्स स्क्वेअर आणि लास्टला लास्ट लाइन आर 25 y स्क्वेअर. येस व्हेरी गुड. आता नेक्स्ट नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी की 101 आहे त्याचा स्क्वेअर फाइंड आउट करायचं. त्यांनी कसं सिम्प्लिफाय केलंय की पहिला नंबर घेतलाय 100 आणि दुसरा नंबर घेतलाय 1 आणि मग त्याचा आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट करायचंय. मग पहिला नंबर काय आहे 100, मग इथे काय येईल या ब्रॅकेटमध्ये पहिल्या 100 स्क्वेअर, त्याच्यानंतर पुढे प्लस प्लस 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर आला, त्याच्यात 2 नंबरचा ब्रॅकेट आहे ना इथे. तुझ्यासाठी मी आता हा सॉल्व्ह करून देतो, इकडे लक्ष दे. तर नंबर काय आहे 100 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग पहिल्यांदा काय येईल 100 चा स्क्वेअर, आपलं पहिला नंबर आहे त्याचा स्क्वेअर येतो ना आपल्या फॉर्म्युल्यानुसार. तर 100 चा स्क्वेअर प्लस मिडलला काय असतं 2 इंटू पहिला नंबर. पहिला नंबर कोणता आहे 100 इंटू दुसरा नंबर, दुसरा नंबर काय आहे 1 आणि लास्टला काय असतं थर्ड टर्म की दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर 1 स्क्वेअर. तर 1 चा स्क्वेअर 1च राहणार आहे. 100 चा स्क्वेअर काय येईल 100 इंटू 100, तर त्या 100 वर 2 झिरोज आहेत, अजून 0 वाढतील 2 झिरोज, हे झालं 100 स्क्वेअर. नंतर 2 इंटू 100 किती झाले 200. आणि 1 ने मल्टिप्लाय केलं तर सेमच येतं. आणि लास्टला 1 स्क्वेअर 1च. मग यांची ऍडिशन करा 1 0 2 0 1, हे त्याचं सोल्युशन आहे. समजलं तुला? आता नेक्स्ट तू ट्राय कर 98 स्क्वेअर. येस प्लस सॉल्व कर आणि फायनल आन्सर सांग मला. करते तसं सबट्रॅक्शन ऍडिशन.
10712 10712 काहीतरी मिस्टेक दिसते. चेक कर एकदा. सबट्रॅक्शन केलं का व्यवस्थित? अगोदर 10,000 मधन जे सबट्रॅक्ट करायची मिडल टर्म आणि ते आन्सर मध्ये प्लस करायचं. तर मी तुला करून दाखवतो इकडे एकदा. इकडे लक्ष दे व्हाईट बोर्ड वर. तर आपल्याला आता काय करायचं, 98 स्क्वेअर करायचं. 98 स्क्वेअर कसं आपण करतो, 100 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर पहिली टर्म काय येईल, 100 स्क्वेअर. 100 स्क्वेअर किती येतो, 10,000. नंतर इथे मायनस आहे त्याच्यामुळे मायनस मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म काय आहे, 100. इंटू सेकंड टर्म काय आहे, 2 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. सेकंड टर्म कोणती आहे आपली, 2 आहे, त्याचा स्क्वेअर 4. हा, मग आता याचा अगोदर सिम्प्लिफाय करून घ्या. मग 10,000 मायनस 404 हे करून घ्यायचं अगोदर. 0 मायनस 0 10604 नाही येत. सबट्रॅक्शन व्यवस्थित करायची अगोदर. काय करायचंय, 0 झिरोतनं 0 गेलं 0 0 झिरोतनं 0 गेलं 0. नंतर हे 100 आहेत, 100 मधनं 4 गेले, किती राहिले, 96. हा, हे 100 आहेत ना, हे 2 च तर आपण केलं सबट्रॅक्शन. आता हे 100 आहेत आणि त्यातनं आपल्याला 4 सबट्रॅक्ट करायचे, किती राहतील, 96. हे त्याचं आन्सर आलं. त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, प्लस 4 करायचे. थर्ड टर्म 4 केली की किती आन्सर आलं सांग आता. आणि तुझं किती आलं होतं, 107. ते हा 100 पुढे स्क्वेअर गेला ना 98, असं कसं होईल. तर एकदा सबट्रॅक्शन वगैरे करताना क्रॉस चेक करायची परत एकदा, की आपण घाईघाईमध्ये एखादं प्लस मायनस करतो किंवा सबट्रॅक्ट व्यवस्थित करत नाही, तर ते व्यवस्थित करायचं. ओके, चला नेक्स्ट नेक्स्ट तू ट्राय कर. कोणता आहे फिफ्थ लास्ट एक्झाम्पल आहे, खूप सिम्पल आहे. 5m + 3n आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 5m - 3n. सांग मला याचं काय आन्सर येईल. आणि एम आणि एन पण आहेत ना त्यामध्ये, म्हणजे 5m² 5m² minus 3n² आता ते सॉल्व्ह करा ब्रॅकेट. 5m² च सॉल्व्ह करा, 25m² पुढे स्क्वेअर -9n² व्हेरी गुड. हा थर्ड फॉर्म्युला त्याला अप्लाय होतो. पहिल्या ब्रॅकेट मध्ये a + b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a - b असेल तर जे पहिला नंबर आहे त्याचा स्क्वेअर आणि मायनस दुसरा नंबर आहे त्याचा स्क्वेअर. मग 5m चा स्क्वेअर काय येतो, 5 चा स्क्वेअर 25 आणि m चा स्क्वेअर m² -
सेकंड टर्म काय आहे, 3n ब्रॅकेट स्क्वेअर, मग 3 चा स्क्वेअर 9 आणि n चा स्क्वेअर n स्क्वेअर. तर ही आपली असाइनमेंट झालेली आहे पूर्ण, 5 क्वेश्चन खूप सिंपल होते. नेक्स्ट आपण हा फॉर्म्युला पाहूया, एक्सपान्शन फॉर्म्युला. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे की असे नंबर्स असतील की दोन ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस ए आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस बी, तर ते सॉल्व्ह कसं करायचं की एक्सचा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये हे एक ए आणि बी त्यांचं ऍडिशन इन टू एक्स प्लस ए बी, अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार ते. आता याचे एक्झाम्पल्स पाहूया कसं सॉल्व्ह करतोय आपण ते. आता इथे पहा त्यांनी सगळं सॉल्व्ह करून दिले, ते एकदा समजून घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे एक्स प्लस टू आणि एक्स प्लस थ्री, तर इथे ए च्या ऐवजी काय आलंय, टू आलाय आणि बी च्या ऐवजी थ्री आलाय. मग सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा, काय करायचं, एक्स स्क्वेअर पहिल्या एक प्लस ए बी, ए च्या जागेवर टू आणि बी च्या जागेवर थ्री इन टू एक्स प्लस ए प्लस बी. आता हे सॉल्व्ह करूया, एक्स स्क्वेअर तर एक्स स्क्वेअर तसंच येईल, टू प्लस थ्री काय आले फाईव्ह आणि एक्स तसाच, आणि टू इन टू थ्री सिक्स. समजलं मीरा? सेकंड एक्झाम्पल पण तसंच आहे. आता एक्सच्या जागेवर फक्त वाय झालाय आणि ए च्या जागेवर फोर आलाय आणि बी च्या जागेवर आलाय मायनस थ्री, तर ते पण तसं सॉल्व्ह करूया. पहिल्या नंबरचा स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस ए, ए काय आहे ते फोर आणि बी काय आहे मायनस थ्री, मग फोर मायनस थ्री इन टू वाय आणि त्यानंतर प्लस या दोघांची मल्टिप्लिकेशन ए आणि बी, ए काय आहे फोर आहे आणि बी काय आहे मायनस थ्री आहे, तर ते मायनस थ्री आहे त्याच्यामुळे ब्रॅकेट घेतला एक्स्ट्रा त्यांनी मल्टिप्लिकेशन करण्यासाठी. मग पुढच्या स्टेपला काय येईल, वाय स्क्वेअर फोर मायनस थ्री वन. तुमचा आवाज ब्रेक होतो रेंज. आता आता येतोय क्लिअर? फोर मायनस थ्री वाय म्हणजे तो येईल फोर मायनस थ्री वन, म्हणजे फक्त सिंगल वाय येईल आणि त्यानंतर फोर इंटू थ्री ट्वेल्व आणि तिथे मायनस आहे त्याच्यामुळं मायनस ट्वेल्व. ओके समजले का? आता नेक्स्ट टू ए प्लस थ्री बी आणि टू ए मायनस थ्री बी, आता याला आपण तसंच सॉल्व्ह करणार. कसं की एक्स आणि वायच्या जागेवर इथे टू ए टू ए आहे, म्हणजे त्या टू ए चा स्क्वेअर अगोदर पहिल्या नंबर टर्मचा, त्यानंतर नंतर काय असतं की जे ए बी असतं तर इथे ए बीच्या जागेवर काय आहे थ्री ए आहे आणि बीच्या जागेवर थ्री बी आहे, मग या दोघांची ऍडिशन केली थ्री बी, येस थ्री ए प्लस मायनस थ्री बी, त्या दोघांची ऍडिशन केली आणि त्यांना मल्टिप्लिकेशन केलं टू ए ने, कारण एक्सच्या जागेवर तिथे टू ए आहे. आता प्लस ए इंटू बी, आता ए इंटू बी ते काय आहे थ्री ए आहे आणि बीच्या जागेवर मायनस थ्री बी आहे, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं थ्री बी इंटू मायनस थ्री बी. आता हे सॉल्व्ह करूया, टू ए चा स्क्वेअर टू चा स्क्वेअर फोर आणि ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता हे थ्री बी मायनस थ्री बी झिरो होणार, येस थ्री मायनस थ्री कसं झिरो होतं तसं थ्री बी मायनस थ्री बी झिरो आले आणि त्यानंतर इंटू टू ए आहे, त्यानंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन थ्री इंटू थ्री नाईन आणि बी इंटू बी बी स्क्वेअर आणि इथे मायनस आहे त्याच्यामुळे मायनस नाईन मायनस नाईन बी स्क्वेअर. आता परत मिडल मल्टिप्लिकेशन करूया, झिरो इंटू टू ए झिरोच येतील ते, त्यामुळं हा नंबर कॅन्सल होईल मधला, कारण त्याला झिरोने मल्टिप्लिकेशन केलं कोणत्याही नंबरला तर झिरोच असतं, त्याच्यामुळं फोर ए स्क्वेअर मायनस नाईन बी स्क्वेअर. आता फोर्थ एक्झाम्पल समजून घेऊया, एम प्लस थ्री बाय टू आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एम प्लस वन बाय टू,
मग त्याला सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा, अगोदर एम चा स्क्वेअर प्लस ए बी, आता ए काय आहे इथे 3/2 आणि इथे बी 1/2, या दोघांचं ॲडिशन आणि मल्टिप्लाय बाय एम प्लस ए इंटू बी, ए काय आहे 3/2, बी आहे 1/2, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि मग यांचं आता सॉल्व करूया 3/2 आणि 1/2, आता दोघांचं पण डिनॉमिनेटर इथं सेम आहे, तर मग आपण काय करणार न्युमरेटरची ॲडिशन करणार. न्युमरेटर काय आहे 3+1, 3+1 काय येईल 4, येस 4/2, 4/2 केलं की मग आपण 2 ने डिवाइड करू शकतो 4 ला, 2 2 जा 4, त्याच्यामुळे इथे काय आलं 2m. त्यानंतर यांची मल्टिप्लिकेशन करूया 3 × 1 3 आणि 2 × 2 4, आन्सर काय आलं 3/4, करेक्ट. लास्ट x-3 and x-7, आता त्याचं काय आहे पहिल्या पहिल्या एक्सचा स्क्वेअर प्लस ए आहे -3 आणि बी आहे -7, मग त्या दोघांचं ऍडिशन इथे -3 + -7 इंटू एक्स प्लस ए आहे -3 आणि बी आहे -7, त्या दोघांची मल्टिप्लिकेशन. मग ते सॉल्व्ह करूया एक्स स्क्वेअर ॲज इट इज -3 - 7 - 10 अँड 7 × 3 = 21 अँड -, काय होतं प्लस होतं, 7 × 3 = 21, ओके समजलंय का मेरा सॉल्ड एक्झाम्पल्स. ओके आता चला प्रॅक्टिस सेट सुरू करूया आपण. तर पहिला एक्सपान्शन आहे a+2 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a-1, कर ट्राय तू. पहिले येईल ए स्क्वेअर, यस, प्लस 2, यस, प्लस ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट 2 -1, यस, into a, yes, plus +2 - 1 2 × -1. आता ते सिम्प्लिफाय करायचं, सॉल्व्ह करायचं ए स्क्वेअर ॲज इट इज. मग या दोघांची आता करा ऍडिशन सबट्रॅक्शन काय येते मिडल टर्मची. किती येते a² + 1a, yes, +2 नाही येणार इथे, ते -2 येईल आता, कारण 2 × -1 आहे ना, 2 1 जा 2 आणि साईन त्याला मायनस येईल. व्हेरी गुड, तर करेक्ट आन्सर आलंय तुझं. आता नेक्स्ट ट्राय कर m-4 and m+6. m²
Yes. Minus 4 plus 6 yes m into m. m yes plus minus 4 no m minus 4 into 6 yes kara solte ata m square पुढे काय येईल सेकंड टर्म प्लस टू एम पुढे एम साइन कोणतं येईल त्याला साइन कोणतं येईल येस व्हेरी गुड थर्ड थर्ड एक्झाम्पल पी प्लस 8 पी मायनस 3 पी स्क्वेअर प्लस 8 मायनस 3 इंटू पी प्लस 8 इंटू मायनस 3 पी स्क्वेअर प्लस किती येते सेकंड टर्म पी स्क्वेअर प्लस 5 पी मायनस 5 मायनस 5 कसं येईल 8 इंटू मायनस 3 आहे ना मल्टिप्लिकेशन करावं लागेल ना थर्ड टर्मला लास्टला 24 मायनस 24 मायनस साईन येईल कारण 3 ला मायनस आहे ना फोर्थ एक्झाम्पल 13 प्लस एक्स 13 मायनस एक्स काय येईल फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर नाही येणार पहिली टर्म आता 13 आहे एक्स सेकंड टर्म आहे 13 स्क्वेअर प्लस एक्स 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 मायनस 13 एक्स मायनस 13 नाही येणार इथे ए काय आहे प्लस एक्स आहे आणि बी काय आहे मायनस एक्स आहे म्हणजे काय येईल तिथे सेकंड टर्म मिडलची एक्स मायनस एक्स आणि त्याचा ब्रॅकेट मध्ये 13 इंटू 13 असं येईल समजते का मीरा सॉल्व करून देऊ ओके लक्ष दे इकडे तर नंबर आपला काय आहे 13 प्लस 1 13 मायनस 1 तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय तर अगोदर पहिलं काय येतं आपल्याला पहिल्या नंबरचं स्क्वेअर 13 स्क्वेअर प्लस आता काय करायचंय ए आणि बी चं आपल्याला प्लस करावं लागतं इथे ए काय आहे प्लस एक्स आहे आणि बी काय आहे मायनस एक्स त्यामुळे काय येईल एक्स मायनस एक्स
आणि इथे एक्स काय आहे आता, जी पहिली टर्म असते ती 13 आहे. आणि त्यानंतर काय येतं आपल्याला, प्लस ए इंटू बी. आता ए इंटू बी काय येते, एक्स इंटू मायनस एक्स. समजले? मग आता हे सॉल्व्ह करायचं, 13 चा स्क्वेअर किती येतो? तुला सांगितलं होतं की मागे टेबल्स लिहायचे, ते लिहिले. व्हेरी गुड, 169 आणि लिहिलेत. ओके, पाठवले नाही व्हॉट्सअपला. एक्स मायनस एक्स, 0 × 13 आणि एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि त्याला मायनस साईन येईल. आणि आता याला 0 ने मल्टिप्लाय करतो, त्याच्यामुळे काय येईल, हे 0 होईल. 169 मायनस एक्स स्क्वेअर. समजलं? नेक्स्ट नेक्स्ट प्रॉब्लेम, 3x + 4x. Three x plus four y plus five. आता सिम्प्लिफाय करा. नाइन वाय स्क्वेअर प्लस नाइन वाय इंटू प्लस 29. मीरा इकडे लक्ष दे, आता मी तुझ्यासाठी सॉल्व्ह करून देतो हे एक्झाम्पल, पुढचं सॉल्व्ह कर. ओके, मला सांग नंबर कोणता आहे तो, काय आहे, 3x plus 4y 3x plus 5y 5y. आता हे सॉल्व्ह करायचं. आता अगोदर काय येईल, पहिल्या नंबरचा स्क्वेअर किती आहे, 3x, त्याचा स्क्वेअर किती येईल, 3/4. वाय नाही, एक्स आहे ना, मग त्याचा स्क्वेअर येईल 3 चा स्क्वेअर 9 आणि 1 चा स्क्वेअर x² प्लस ए इंटू बी. आता ए इथे किती आहे, 4y आणि दुसरीकडे 5y, मग 4y + 5y इंटू काय असतं, पहिलं टर्म. पहिली टर्म कोणती आपली, एक्सची, 3x आहे आता, प्लस ए इंटू बी. ए काय आहे आपला, 4y इंटू बी आहे 5y. करा आता सिम्प्लिफिकेशन. 9x तसंच राहील, 9x² प्लस 9y इंटू 3x 3x प्लस 20y 20y² येईल ना, y इंटू y y²
आता मिडल टर्म सॉल्व करूया. नाइन एक्स माइनस एक्स स्क्वेर, 9 3 जा 27 माइनस वाय आणि एक्स एक्स आहे ना इथे प्लस 20 y² हे त्याचं आन्सर आहे. इथे मिडलला 27 yx घे किंवा 27 xy घे, दोन्ही सेमच येतात. तर हे झालं त्याचं फायनल आन्सर. समजलं तुला? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आता तू ट्राय कर. आणि आता अजिबात कन्फ्युज होऊ नको, एक्स किंवा वाय जे आहे तेच घे. एम असेल तर एम घ्यायचं. हे राहिले ना आपलं सिक्स एक्झाम्पल, 9x - 5t, 9x + 3t. Yes. Plus 5t minus 5 इल्ले तिथे आता minus 5t minus 5t plus 3t into into 9x. Yes. 9x² - 5t + 3t ना मल्टिप्लिकेशन करायचं. आता करा सिम्प्लिफिकेशन करा. टू टी स्क्वेअर कसा आला तुझ्यासाठी? इथे हे लास्ट एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतो सिक्स वाल, आणि पुढच्या तीन तुला होमवर्क असाइनमेंट आहे 7, 8 आणि 9. ओके, तर मी हे सॉल्व्ह करून देतो लास्ट एक्झाम्पल तुला. मला सांग नंबर कोणता होता. 9x - 5t 9x - 5t 9x + 3t 9x + 3t. ओके, तर याला पहिल्याला काय असतं, 9x² 9 चा स्क्वेअर किती येतो 81, x² प्लस -5t प्लस 3t आणि ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लिकेशन 9x ने होईल त्याचं. ओके, प्लस a इंटू बी असतो, काय येईल -5t इंटू 4. याला परत सिम्प्लिफाय करूया. 81 तसंच राहील, 81x² यांचं मल्टिप्लिकेशन, इथे मल्टिप्लिकेशन नाही आहे, ऍडिशन आहे. -5t + 3t किती येतील आन्सर सांग. -3t मध्ये 5t यांचं किती,
2t. नाही, प्लस 2t नाही येणार. आता मी ह्याला असंच लिहितो, मग तुला सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल. 3 अगोदर घेतो, 3t मायनस 5t. आता सांगा आन्सर. बरं, ती पुढच्या स्टेपला करूया आपण. यांचं सांग मल्टिप्लिकेशन. -5t इंटू 4t. -20t. व्हेरी गुड. तर इथे प्लसच्या जागेवर काय येईल? मायनस येईल. तर हे साइन मी इरेज करतो. इथे काय येईल? -20 टी इंटू टी, टी स्क्वेअर येईल. ओके, आता मिडल टर्मला सॉल्व करूया. इथे 81 तसंच येईल. सांग आता. 3t -5t. आता फक्त मी त्याला पहिल्याला अगोदर घेतलंय आणि दुसऱ्याला अगोदर घेतलं, नंतर पहिला पुढे घेतला. सांगा आता याचा आन्सर किती येईल? -18. -8 कसा येईल? 3t आहे, +3t, त्यातनं 5 गेले. -2 येईल. -2t. 3t मायनस 5t आहे ना, तर -2t येईल. करून पहा एकदा रफ मध्ये. इंटू 9x -20t². मग आता याला अजून सॉल्व करूया. 81x². आता सांग यांचं मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 18 xt मायनस minus 20. 22 येस, समजलं तुला हे? ओके, तर आजचा क्लास आपण इथे स्टॉप करूया. पुढचे 3 एक्झाम्पल तुला होमवर्क साठी आहेत, 7, 8 आणि 9. आणि मग आपण नेक्स्ट क्लासला नेक्स्ट प्रॅक्टिस घेऊया. हा फॉर्म्युला a+b³, मग तो कसा सॉल्व करायचा त्यासाठी हे आहे, a³ + 3 × a² + b + 3a आणि b² आणि लास्टला b³, अशा प्रकारे सॉल्व करतो आपण. तर त्याच्या अगोदर हे 3 होमवर्क करायचे तुला, आणि मला ही कम्प्लीट एक्झरसाइज सॉल्व केलेलं व्हॉट्सअपला पाठव की कसे तू स्टेप वाईज सॉल्व केले. ओके, तर आपण आज इथे थांबूया. गुड नाईट, टेक केअर.